कोणीही सहजरित्या हाताने काढू शकतील। अशा प्रकारे या ठिकाणी आंबे लटकत आहेत, पाहू शकता। तर अशा प्रकारे बडगे असतात, तर यापासून लाडू सुद्धा बनवतात। प्रत्येकाच्या घरी फणसाची भाजी बनवली जाते, काही जण फक्त गऱ्याची भाजी बनवतात। तर आज रविवार आहे, तर मच्छीवाले ताई आले आहेत, तर ताजी ताजी मच्छी आहे, पाहू शकता या ठिकाणी। जुने दिवस आता आठवतात आहेत, खूप मजा केली त्यावेळी, खूप मन प्रसन्न वाटतं गावी आल्यावरती। तर मुंबईला आपल्याला विकत घ्यावी लागतात। तर इकडे त्यांचं घर आहे। नमस्कार मंडळी, मी उदय मोंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी राजापूर कुंभवडे। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 4 आणि सकाळी मी बाहेर गेलो होतो, तर तिकडे सुद्धा थोडंफार शूट केलं आणि आता संध्याकाळची काही मेमरी, दोन्ही मेमरी मी एकत्रित व्हिडिओद्वारे शेअर करत आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, आज मी तुम्हाला बडग्याची डाळ दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी 5 किलो बडगे घेतलेत। तर मी तुम्हाला मागच्या वेळी बोललो होतो, कोकणामध्ये हिवाळी कडधान्य पीक घेतलं जातं। तर हे बडगे आहेत, चवळीपेक्षा थोडे छोटे असतात। तर आता पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आपल्याला रात्रभर, त्यानंतर 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवायचे आणि जात्यावरती डाळ भरडली जाते आणि परत डाळ वाळवली जाते। पुढील प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवेनच। तर अशा प्रकारे बडगे असतात, तर यापासून लाडू सुद्धा बनवतात, छान होतात लाडू। तर कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी फणसाची भाजी बनवली जाते, तर इकडे आता फणस फोडला जात आहे। आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत फणसाचे आणि त्यानंतर आतील गरे काढून घ्यायचे। तर इकडे आई आणि बाबी आहे। तर फणसाच्या सालीकडील भाग असतो, तर कोवळा भाग आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळे भाजी छान होते। तर याला पाटण बोलतात, काही जण फक्त गऱ्याची भाजी बनवतात। तर आज रविवार आहे, तर मच्छीवाले ताई आले आहेत। तर ताई गोबरे आहेत ना, गोबरे आणि ते दुसरे डायना कुठली तरी मच्छी आहे, मी पहिल्यांदाच ऐकतोय। तर किती रुपयाचे आहे ते? 150। तर 150 रुपयाला घेतलंय मी एवढी मच्छी। तर आता साफ करून देतात आहेत आम्हाला। तर कोळंबी सुद्धा आणली आहे ताईनी, खाडीतील आहेत। तर ताजी ताजी मच्छी आहे, पाहू शकता या ठिकाणी। तर एवढीच शिल्लक होती। तर इकडे आमची 1 नंबर शाळा आहे आणि हे आमचे कुंभवडे हायस्कूल आहे। तर 12वीपर्यंत आहे। तर आमच्या गावामध्ये लक्झरी वगैरे अवेलेबल आहे, तर साईकृपा। तर 7वीपर्यंत शिक्षण माझं गावीच झालं होतं। तर खूप जुने दिवस आता आठवतात आहेत, खूप मजा केली त्यावेळी। हा आमच्या गावचा मांड, तर इकडे शिमगोत्सव वगैरे साजरा केला जातो। समोर तुम्हाला दिसत आहे ती आमची जुनी शाळा। तर खूप विद्यार्थी या शाळेतून शिकून गेले आहेत। तर हायस्कूलमध्ये पूर्वी वर्गसंख्या कमी होती, त्यावेळी काही वर्ग या ठिकाणी भरले जायचे। तर कोकणातील कौलारू घर। खूप मन प्रसन्न वाटतं गावी आल्यावरती। तर या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहेत आबोलीची फुलं। तर मुंबईला आपल्याला विकत घ्यावी लागतात। तर कोकणामध्ये
प्रत्येकाच्या घराशेजारी अशा प्रकारे तुम्हाला आबोलीची झाडं पाहायला भेटतील। तर आता वाजले संध्याकाळचे 4, तर आता थोडा आम्ही फेरपटका मारायसाठी बाहेर निघालोय। कोकणातील कौलारू घरं पाहू शकता, निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण। इकडे फेरपटका मारायसाठी आलो होतो तर भलं मोठं एक फणसाचं झाड आहे आणि खूप सारे फणस लागलेत। तर कोकणामध्ये तुम्हाला अशा प्रकारची खूप सारी झाडं दिसतील, रस्त्याने तुम्ही कुठे जाल तिकडे तुम्हाला अशा प्रकारे फणस, काजू, आंबा, इतर फळझाडे, फुलझाडे दिसतील। समोर आपल्याला दिसत आहे तो गुरेवाडीचा माळा आहे। तर पूर्वीच्या वेळी खूप सारी गुरे असायची या ठिकाणी, तर इकडे जमिनीची मशागत केली आहे। तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी शेती केली जाते। तर आता आम्ही चाललंय सकवात्याकडे। तर मागच्या वेळी तुम्हाला मी शिंपल्याचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यावेळी सकवात्या सुद्धा होत्या तिकडे। तर इकडे त्यांचं घर आहे। तर किती निसर्गरम्य असं वातावरण आहे पाहू शकता या ठिकाणी। तर इकडे त्यांचं घर आहे आणि डॉगी सुद्धा आहे त्यांचा। किती सुंदर सुंदर फुलझाडं लावले त्या ठिकाणी। तर पूर्वी खूप सारी फुलझाडं होती। बाजूलाच आमचा सरकारी दवाखाना आहे। तर बाजूलाच सकुमावशीचं घर आहे। चाप्याचं झाड सुद्धा आहे, त्याला सुद्धा फुले लागली आहेत। सकवात्यांची डॉगी आहे, काय नाव आहे? राणी। आणि ते मणिमावचं मणी। राणी आणि इकडे मणी दोघे जण आहेत। तर आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या सानिध्यात त्यांचं घर आहे। तर माकड वगैरे खूप येतात त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडे सुद्धा माकड होतं। पूर्वी माकड पाळलं होतं त्यांनी मामाकडून। पेरूची, चिक्कूची झाडं वगैरे लावली आहेत। आणि समोर तुम्हाला दिसत आहे तर छोटीशी झोपडी आहे, ते तिकडे ते लाकडं वगैरे भरतात पावसाळ्यामध्ये। पावसाळ्यामध्ये जाळण्यासाठी लाकडं वगैरे भरतात। कोकणामध्ये प्रत्येकजण अशा प्रकारे खोपटी करतात, खोपी बोलतो आम्ही। तर इकडे आत्याची राणी बसली आहे आणि इकडे काका बसले आहेत आणि खूप सुंदर घर आहे त्यांचं पाहू शकता या ठिकाणी। आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या सानिध्यात त्यांचं घर आहे। शेणाने सारवलेलं अंगण। तर आता तुम्हाला कोकणामध्ये अशा प्रकारे शेणाने सारवलेली अंगणं खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतील। तर आत्यांची पूर्वी खूप सारी गुरे होती। तर आता वय झाल्यामुळे त्यांनी काढून टाकलीत। आत्यांच्या घराच्या बॅक साईडला सुद्धा फुलझाडे लावले आहेत। तर मुंबईला आपल्याला एक जास्वंतचं फूल घ्यायचं म्हटलं तर 5 रुपये मोजावे लागतात आणि इकडे बघा तुम्ही किती सारी फुले फुलली आहेत आणि ती पण झाडावरती आहेत, काढलेली नाही आहेत। सकाळी त्यांनी देवपूजेला थोडीफार काढली असतील। आणि पावसाळ्यामध्ये तर खूप सारी फुलझाडे, फळभाज्या वगैरे लावतात। इकडे पण लिंबाचं झाड वगैरे लावलं आहे। अबोली लावली आहे।
तर इकडे न्हाणीघर वगैरे आहे त्यांचं, इकडे भांडी वगैरे घासतात ते, मोगऱ्याच्या वेली वगैरे सोडल्या त्या ठिकाणी। तर घरासमोर अंगण, तर सकवात्याच्या घराशेजारीच एक फणसाचं भला मोठं झाड आहे आणि बाजूला इकडे धनेश पक्षी आहेत। तर तुम्हाला आवाज येत असेल ओरडण्याचा, गरुड पक्षी। तर राणी आता मागे लागले आमच्या, राणी राणी। आत्ता वाजले संध्याकाळचे 5, तर फेरपटका मारायसाठी आलो होतो। तर समोर पाहू शकता हापूसचं झाड आहे, तर खूप सारे आंबे लागलेत। तर दरवर्षी अशा प्रकारे कोकणामध्ये आंबे असतात, तर काही जणांच्या झाडाला आंबे लागले आहेत। खूप मोठमोठी झाडं आहेत या ठिकाणी, बाजूलाच गुरवाडीचा माळा सुद्धा आहे। तर मेहनत खूप असते हापूस आंब्यासाठी, ज्यावेळी मोहर लागतो तेव्हापासून आंबा काढेपर्यंत त्यांना मुलासारखं जपावं लागतं, खूप काळजी घ्यावी लागते। कोणीही सहजरित्या हाताने काढू शकतील अशा प्रकारे या ठिकाणी आंबे लटकत आहेत पाहू शकता। परंतु कोकणामध्ये प्रत्येकाचे हापूसचे फार्म असतात, काजूचे फार्म असतात, त्यामुळे कोणी चोरी वगैरे करत नाही शक्यतो। खूप घडाने आंबे लागले त्या ठिकाणी। तर या ठिकाणी फणसाचं झाड आहे एक, त्याला सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती फणस लागलेत। तर कोकणामध्ये सध्या जोरदार सीझन चालू आहे आंबा फणस काजूचा सीझन आता संपला आहे, कारण काजूचा सीझन लवकर स्टार्ट होतं। आवी आल्यानंतर आई आणि मी संध्याकाळी थोडंफार फेरपटका मारतच असतो, खूप फ्रेश वाटतं निसर्गाच्या सानिध्यात फिरताना। इकडे आमची ग्रामपंचायत आहे राजापूर कुंभवडे। तर कोकणामध्ये तुम्हाला अशा प्रकारे नारळी पोपळीची केळीची झाडे प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटतील। मागच्या वेळी मी शिंपले पकडायला गेलो होतो, तर या ठिकाणची काही मेमरी शेअर केली होती। तर या ठिकाणी देसाई काका आहेत दुसरे। तर आमच्या गावामध्ये देसाई बंधूंची खूप घरे आहेत, तर त्यांचा मळा आहे या ठिकाणी आणि समोर त्यांचं घरसुद्धा आहे। तर इकडे आता जमिनीची मशागत चालू आहे। तर कोकणामध्ये आता जोरदार मशागतीची कामे चालू आहेत, तर पावसाळ्यामध्ये भात पेरणीसाठी अशा प्रकारे पावसाळ्यापूर्वी जमिनीची मशागत करावी लागते। खूप मोठ्या प्रमाणावर फुले लागली आहेत। तर समोर आपल्याला दिसत आहे ती आमची पूर्ण प्राथमिक शाळा कुंभवडे नंबर 3। तर पहिली ते 4वीपर्यंतचं शिक्षण माझं या शाळेमध्ये झालं, खूप मज्जा केली लहानपणी। तर इकडे समोर तुम्हाला दिसत आहेत रवीची झाडे आहेत, लग्न समारंभाच्या वेळी रवीच्या फुलांपासून मंडावळ्या करतात। पूर्वी मोठी होती शाळा, आता थोडी छोटी केली आहे आणि आता पूर्वीसारखी मुलंसुद्धा नाही शाळेमध्ये। चाप्याचं झाड आहे, पाठीमागे जांभळाची झाडं आहेत, हापूसची झाडं आहेत। तर कोकणामध्ये तुम्हाला रुईची झाडं खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला भेटतील। तर मंडळी आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो, तर पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगसोबत। तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो,
आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.